काय x स्क्वेअर प्लस 5x इज इक्वल टू मायनस 3 मायनस x. चौथं 3m स्क्वेअर इज इक्वल टू 2m स्क्वेअर मायनस 9. पाचवं पी कंसात 3 प्लस 6p इज इक्वल टू मायनस 5. आणि सहावं x स्क्वेअर मायनस 9 इज इक्वल टू 30. एबीसीच्या व्हॅल्यूज काढायच्या आहेत, हा काढूया. आता हे आहे तसं एक्स स्क्वेअर प्लस 5x उत्तर लिहिताना पुन्हा इथून स्टार्ट परत एकदा लिहायचं. इज इक्वल टू मायनस 3 मायनस 9 प्लस एक्स, सगळं उचलून इकडे आणणार. एक्स स्क्वेअर प्लस 5x मायनस एक्स प्लस 3 इज इक्वल टू 0. एक्स स्क्वेअर 5 मधून 1 गेला, 4x प्लस 3 इज इक्वल टू 0. आता इथं ए बरोबर बी बरोबर 4 सी बरोबर 3 असं एवढं सोपं आहे. एक मार्कासाठी क्वेश्चन 3m स्क्वेअर हे सुद्धा येत नाही कारण बघितलेलंच नसते काय. प्लस 9 इज इक्वल टू 0, 3 मधून 2 गेला, एम स्क्वेअर प्लस 9 इज इक्वल टू 0. आता इथं ए बरोबर 1 कारण स्क्वेअरचा जो कोएफिशियंट असतो तो ए. इथं बीचं पद नाही आहे, मग बी इज इक्वल टू हाऊ मच 0 आणि सी इज इक्वल टू हाऊ मच 9. सी इज इक्वल टू हाऊ मच 9 उरली दोन गणित तुम्ही करा.